नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आपण साऊथ इंडियन एकदम त्याच टेस्ट असं सांबार बनवणार आहोत तर कसं बनवायचं किती प्रमाणात आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते मी सांगणार आहे तर इथे भाज्या घेतलेल्या आहेत मी फक्त पाव पाव किलो भाज्या घेतलेल्या आहेत ला, मी लाल भोपळा घेतलेला आहे शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि गाजर टाकलेला आहे तर फक्त तीनच भाज्या घेतलेल्या आहेत मी इथे बघा टोप ठेवून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल आपलं कडकडीत गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि कडीपत्ता धुवून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा नाही तर कडीपत्ता ओढवू शकतो कडीपत्ता टाकून घेतलेला आहे मी आणि एक साईडला मी याची तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे कुकरला कुकरला आपल्याला चार ते पाच सिट्ट्या देऊन कुक तुरीची डाळ व्यवस्थित अशी शिजून घ्यायची म्हणजे एकदम मौसूद झाली पाहिजे म्हणजे आपण जे सांबार बनवतो त्याच्या म्हणजे त्याचे जे थिकनेसपणा असतो तो व्यवस्थित येतो तर चार ते पाच शिट्ट्या देऊन आपल्याला मस्त तुरीची डाळ शिजून घ्यायची आहे कुकरला तर उभा चिरून मी पातळ उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आपला कांदा परतण्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिठाने कांदा आपल्या लगेच परतला जातो तर इथे मीठ टाकून घेते मी आणि जो सिक्रेट मसाला आहे जो सांबर एकदम छान असं बनला जातं तर मी तो तुम्हाला दाखवते कोणता मसाला आहे मसाला म्हणजे सांबर पावडर आहे ती आपल्या जो दुकानमध्ये मिळतो सांबार मसाला तो नाही वापरत मी सांबर पावडर असते त्याने खूप छान एकदम साऊथ इंडियन एकदम टच येतो आपल्या सांबारला तर नक्की तो मसाला यूज करत जा तुम्ही सांबारसाठी तर इथे बघा एक साईडला मी कांद म्हणजे कांदा परत ते आहे त्याच्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे काही आपण पहिलं कसं डाळीमध्ये शिजवतो तर डाळीमध्ये भाज्या शिजवायच्या नाहीत त्या जास्त प्रमाणात शिजल्या जातात आणि नंतर एकदम भाज्या दिसत नाहीत सांबारमध्ये तर सांबारमध्ये कशा भाज्या दिसल्या पाहिजे तेव्हा छान म्हणजे खाण्यासाठी पण छान दिसतात तर इथे मी टोमॅटो टाकून घेतलेले आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर इथे बघा मी कांदा टोमॅटो परतून घेतले परतून घेते आणि मैत्रिण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही माझे श म्हणजे व्हिडिओ कोणत्या शहरातून आणि गावातून बघता ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगत जा तर इथे बघा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि मी हे अर्धा किलो याची तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलोचं सांबर बनवत आहे अर्धा किलो डाळीचं तर त्याच्यासाठी मी पाव पाव किलो भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या मस्त अशा थोड्याशा मोठ्या ठेवलेल्या थो आहेत छान दिसतात सांबरमध्ये तर मोठ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत ला मी आ, लाल भोपळा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि शेवग्याची शेंग ज्या थोडी जास्त घेतलेल्या आहे खरं सांबरला चव शेवग्याच्या शेंगांनी येते बाक, बाकी बाकीच्या भाज्या कसं खाल्ल्या पण जात नाही उगच वेस्ट जातात त्याच्यामुळे मी बाकीच्या भाज्या नाही टाकलेल्या फक्त या तीन भाज्या टाकल्या आहेत तर व्यवस्थित अशा भाज्या बघा आपल्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या आहे कांदा टाकलेला आहे मी टोमॅटो टाकलेला आहे मोहरी टाकलेली जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला त्याच्यामध्ये व्यवस्थित भाज्या मिक्स करून घ्यायच्या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या कुकरला भाज्या कधीही नाही शिजवायच्या तर इथे बघा मी किती वेगळ्या प्रकारचा सांबारची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर ही बघा ही सांबारची पावडर आहे ही किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळेल तर नक्की सांबर पावडरचा सा वापर करा तुम्ही एकदम टेस्टी सांबर तयार होतं तर इथे सांबर मसाला मी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती ति तिखट जास्त नसते फक्त कलरसाठी असते तर छान कलर, कलर येतो आपल्या सांबारला काश्मीरी मिरची पावडरने तर इथे मी सांबर पावडर टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशा भाज्या सगळं मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि एक साईडला मी डाळ ठेवलेली डाळ पण गरम होण्यासाठी अगोदरच मी शिजवलेली होती म्हणून पाणी टाकून मी परत गरम व्हायला ठेवली गरम गरम याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघा भाज्या माझ्या सांबारच्या याच्यामध्ये व्यवस्थित अशा परतून झालेल्या आहे थोडी कमी पडलेली परत मी सांबार पावडर टाकून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा गो कोळ टाकायचा आहे तुम्ही गोळ पण टाकू शकता किंवा चिंचा आपल्याला भिजत ठेवून त्याचा पण खोळ तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तर मी गोड नाही टाकलेले फक्त चिंच टाकलेली सांबरमध्ये तर इथे बघा भाज्या मस्त अशा परतलेल्या आहे मसाल्यांमध्ये आता जी कुकरला शिजवलेली डाळ होते त्याच्यामध्ये मी पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला किती पातळ पाहिजे नंतर नंतर हे घट्ट होत चालतं सांबर जसं शिजल्या जातं तसं तसं तर इथे बघा मी पाणी टाकून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता डाळ भाज्यांमध्ये मी ओतून घेतलेली आहे आणि आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट मस्त अशा भाज्या कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण भाज्यांचा अर्क आपल्या सांबरमध्ये उतरतो आणि एकदम असं भन्नाट असं आपलं सांबर तयार होतं नक्की मैत्रिणी करून बघा या पद्धतीने सांबर तर आपल्याला किती पातळ घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतून घ्या कसं पाहिजे तुम्हाला म्हणजे थोडं पातळ असेल तर खाण्यासाठी पण छान लागतं तर इथे बघा मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर आपल्याला दोन दोन मिनटं आपल्याला फुल गॅसवर उकळी येऊन देण्यासाठी ठेवायचं आहे नंतर आपल्याला कमी गॅसवर चार ते पाच मिनटं भाज्या जशा शिजतील त्याप्रमाणे ठेवायचं आहे कारण भोपळा आणि गाजर हे लगेच शिजलं जातं फक्त शेवग्याची शेंग शिजत नाही तर इथे बघा चिंचेचा कोळ टाकून घेतलेला मी चिंच भिजत ठेवलेली आणि आपल्याला शेवटी चिंचेचा कोळ टाकायचा आहे परत एकदा मिक्स करून घेते नक्की मैत्रिणी तुम्ही असं सांबर करून बघा तर याच्याबरोबर मी डोसे बनवलेले आहेत तर इथे बघा उकळण्यासाठी ठेवलेला आहे मी तर सांबार उकळण्यासाठी ठेवलेला आहे सांबरला मस्त उकळी आलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि पाच ते सहा मिनिटासाठी आपल्याला सांबार उकळून आहे कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींना नक्की कॉमेंट करून सांगा बाय मैत्रीण